मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि विधानसभेच्या निवडणुका आणि निवडणुका पुढच्या काही दिवसांमध्ये जाहीर होऊ शकतात, निवडणुकीचे कार्यक्रमसुद्धा जाहीर होऊ शकतात. त्या अनुषंगानं सर्व पार्टीचे लोक आपले उमेदवार शोधत आहेत आणि उमेदवार कसे असावेत यासाठीची चाचपणी केली जाते. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज हा फार निर्णायक राहिला आणि त्या निर्णायक मतांवर अनेक समीकरणं महाराष्ट्रासह देशभरामधले बदलली. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मुस्लिम समाज हा निर्णायक आहे आणि तो कुठल्या बाजूने जातो, कुठल्या अँगलने जातो हे आता येणाऱ्या काळामध्ये त्या त्या प्रत्येक पार्टीला या ठिकाणी सगळं जे आहे ते गणित कशाप्रकारे बदललं जातं किंवा मग मुस्लिम समाजाची काय निर्णायक भूमिका असते हे आता सगळ्यांचं त्यांच्यावर लक्ष आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी ही लढत होणार आहे. मात्र महाविकास आघाडीकडं झुकतं माप हे मुस्लिम समाजाचं राहिलेलं आहे. कारण महायुतीकडून ज्या ज्या गोष्टी मागच्या 10 वर्षामध्ये मुस्लिमांप्रती राहिलेल्या आहेत त्या मुस्लिमांप्रती असलेलं त्यांच्याबद्दलचं जे काही द्विधा मनस्थिती किंवा मग त्यांच्यावर केलेली वागणूक आणि त्यांना दिलेली देशभरातली वागणूक या सगळ्या वैमनस्यातून या सगळ्या नाराजीमधून मुस्लिम समाजानं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडे जाणं पसंत केलं. बीड विधानसभेबद्दल बोलणार आहोत. बीड विधानसभा आणि लोकसभा, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बीड लोकसभा ही फार चर्चेत राहिलेली आहे. महाराष्ट्रासह देशभरामध्ये ही लोकसभा चर्चेत राहिलेली आहे. पुन्हा एकदा बीड विधानसभा तो चर्चेत राहत आहे. बीडमध्ये मुस्लिम समाज हा निर्णायक आहे, मोठ्या संख्येनं आहे आणि मागच्या लोकसभेला मुस्लिम समाजानं उत्स्फूर्तपणे निवडणुकीला आणि मतदानाला सामोरं जात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला होता. बीडमधलं एक फार मोठं नाव शहनशाह अली दर्गाचे विश्वस्त झहीरभाई कादरी आपल्यासोबत आहेत. मोठा मतदारांचा छत्ता आणि मोठ्या मतदारांची वोट बँक असलेले हे नेते आहेत. अलीकडच्या काळामध्ये समाजाच्या हितासाठी आणि समाज कुठेतरी खितपत पडत चाललेला आहे, शोषित आहे, समाजाला न्याय हक्क मिळवण्यासाठी आपणच काहीतरी करावं या सगळ्या दृष्टिकोनामधून झहीरभाई कादरी हे आता पुढे आलेले आहेत. बीडमध्ये अनेक असे नेते आहेत, त्या नेत्यांकडून मुस्लिम समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक झालेली नाही अशी सगळी परिस्थिती जबाबदारीने या ठिकाणी सांगता येईल. आणि मुस्लिम समाजाला नेहमी मतदार मिळवलं, मतदान मिळवल्यानंतर त्यांच्या विकासाचं काय, त्यांच्या समस्यांचं काय, या सगळ्या गोष्टींचं निराकरण अद्यापपर्यंत झालेले नाहीत. लोकप्रतिनिधी बीडमध्ये आहेत का, तर आहेत. मात्र लोकांच्या समस्या सुटल्यात का, तर याचं उत्तर असं आहे नाही. झहीरभाई माझ्यासोबत आहेत, त्यांच्याकडून सातत्यानं ह्या ज्या गोष्टी घडत आहेत त्यावर आपण येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या अनुषंगानं काय त्यांचा दृष्टिकोन असणार आहे, काय त्यांची भूमिका असणार आहे, समाजाप्रती काय प्रेम आहे, समाजाच्या कशा प्रकारच्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात यासाठी त्यांची भूमिका काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. भाई, तुमचं मराठी महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे. निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही लोकांच्या सेवेसाठी अनेक पुढं कामं करून आल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर पुढे आलेला आहात असं अजिबात नाही. मात्र पडद्यामागून तुम्हीच लोकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रकर्षानं पाहिलेला आहे. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत, मी जसं सांगितल्याप्रमाणे. आणि मी का सांगावं, तर लोकसभेमध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या, मुस्लिम समाजाबद्दलचे जे काही द्वेष आणि त्या द्वेषभावनेतून मुस्लिम समाज एखाद्या कुठल्या एखाद्या आघाडीकडे किंवा मग एखाद्या कुठल्या गटाकडे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि पुढच्या तोंडावर कशा प्रकारची तुमची भूमिका असू शकते, मुस्लिम समाज शोषित पीडित आहे, त्यांच्या न्याय हक्कासाठी तुम्हाला काही मांडता येईल का आणि काय तुमची भूमिका असणार आहे? सर्वप्रथम मराठी महाराष्ट्र चॅनलचं मी स्वागत करतो. धन्यवाद सर. तुम्ही जे म्हटल्याप्रमाणे हजरत शहनशाह अली दर्गा, मी काय मुजावर नाही, कादिम नाही, फक्त एक भक्त आहे त्यांचा. मुजावर 1000-2000 आहे ते दर्ग्याचे, फार मोठा देवस्थान आहे. त्यांच्या आशीर्वादानं मी पुढे जात आहे. मी मागील 25 वर्षापासून मी ते दर्ग्याची संदल असू द्या, वृक्ष असू द्या, माझ्याकडून जे होतो मी करतो. म्हणते ते बाबा माझ्याकडून करून घेतात, माझी श्रद्धा आहे. त्यांच्या नावाखाली, म्हणजे त्यांच्या नावाखाली मी काय राजकारण करीत नाही, ते पर्सनल मामला आहे. ते असू द्या, पैगंबर जयंती असू द्या, जुलूस ईद मिलादुन्नबी, जो नबी से मोहब्बत करता वो आता जुलूस में, जिसको नहीं आने का नहीं आता, ये पर्सनल हुआ है. तर राजकारण याचं कारण हे आहे की मी काय राजकारणमध्ये आलेलो नाही, पब्लिक डिमांड आहे यावर. कारण मागील लोकसभेमध्ये मुस्लिम एकजूट झाला, बरेचपैकी मुसलमानांच्या ह्याच्यात वाटा आहे, हिस्सा आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर आता पब्लिकचं म्हणणं असं आहे, बीड मतदारसंघ असू द्या, माझे संपर्क, माझा जे KGN ग्रुप
महाराष्ट्र मुस्लिम च्या फकीर छप्परबंद विकास मंडळ जी संघटना आहे मागील परच्या वर्ष 25 वर्षापासून मी संस्थापक अध्यक्ष आहे त्यांचा तर समाजाची आणि केजन ग्रुपची अशी मागणी आहे की तुम्ही पुढे कार घ्या आता पब्लिकची आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 40 ते 45 मतदारसंघ असे आहे जे निर्णायक आहे जर केजन ग्रुप छप्परबंद संघटनेने जर ठरविला की आपण कोणत्या तरी एका पक्षाला आपण पाठिंबा द्यावा किंवा प्रवेश करावा तर निर्णायक 100% ते 40-45 आमचे ह्याच्यावर येऊ शकतो ह्याच्यात काही हे नाही दोन ते अनुषंगाने आम्ही अशी तयारी करतो की आता मागील काय 4-8 दिवसापूर्वी आम्ही माननीय शरद पवार साहेब यांना भेट घेतली त्यांनी बोलून घेतला होता त्यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली त्यांचा समोर मांडला तर आता त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आम्ही आमच्या पक्षात या तुमच्या काय असन तर तुमच्या काय भूमिका आहे तुम्हाला का तुमची संघटना चालत असताना तुम्ही आम्ही सहकार्य करा तुमची काय मागणी आहे तर साहेब म्हणलं मग प्रथम तुमची भेट होत आहे आणि माझं अजून आम्ही काय ठरविलं नाही की काय काय मागावा काय करावा निवडणूक लढावा का नाही लढावा नंतरची भेट तिने 2-4 दिवसात दिलेली आहे तर पुढचे 2 दिवसात त्यांची भेट होणार आहे मग ते भेट आल्यावर झाल्यावर क्लिअर होईल की राजकारण त्यांच्याकडे उमेदवारीची मागणी आहे शरद पवारांकडं तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर ह्या सगळ्या गोष्टी करतायत मात्र तुम्ही आतापर्यंत आता सांग बोलत असताना सांगितलं की निवडणुकीमध्ये यासाठी यायचं आहे की लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत म्हणजे काय विजन असेल तुमचं काही सांगता येईल याबद्दल की मुस्लिम समाज आतापर्यंत शोषित पीडित आहे आणि वंचित आहे विकासापासून वंचित आहे अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहे काय विजन आहे तुमचं काय पुढचे अजेंडा असेल आता आपण बघतो मागील 35 वर्षापासून एका घराण्याच्या हाताखाली नगरपालिका आहे विधान परिषद होती मागील काही दिवस खासदारकी होती मुस्लिम भाग तुम्ही पहा तिथं नाल्या नाही मोऱ्या नाही रस्ते नाही कितीक वर्ष झाले असं रस्ता बी असा होतो की आता तयार केला की पावसाळा पडला की रस्ता वाहून जातो कुठलाही काय विकास मुस्लिम भागामध्ये नाही हे प्रथम आहे पुन्हा मुसलमानामध्ये दुजाभाव केला जातो आता या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्र आलो 10 खासदार 8 खासदार मुस्लिम समाजाने निवडून दिलं तर इतर समाजाने मुस्लिम समाजाचे प्रतिनिधीला का निवडून देऊ नये हे आमची मागणी आहे बरोबर आता उद्याच्या ज्या निवडणुका येणाऱ्या आहेत तुम्ही आताच सांगितलं की मुस्लिम समाज जो आहे तो वंचित आहे मात्र बीडमध्ये मुस्लिम समाजाचे नेते आहेत का तर आहेत मात्र त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टींची पूर्तता आतापर्यंत का झाली नाही त्याला नेमकं कारण काय असू शकतं तुम्हाला याबद्दल काही सांगायचं का मुस्लिम समाजात जे नेते आहे जे काय असं मी कोणाचं नाव घेत नाही पण ते अंडर प्रेशरमध्ये असतात जे काम वरून ठरत तेच करते ते स्वतःहून काय काम करू शकत नाही असा त्यांचा झालेला आहे हा त्यांचा प्रॉब्लेम आहे ते म्हणजे त्यांचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे पण जसं तुम्ही आता तुम्हाला तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर असं ठरवलं आहे की आता मीच काहीतरी केलं पाहिजे मी एक काहीतरी देणं घेणं लागतो समाजाचा म्हणून पुढे आलं पाहिजे असं त्यांना का नसेल वाटले की काय काय गृहित धरतात ते नेत्यांना इथल्या मतदारांना की मी बोललो की येतात मतदान करतात आम्हाला सत्तेत पाठवतात पुन्हा त्यांचा विकास करायची गरज नाही असं सगळं आहे का म्हणजे काय नेमकं ते लोकाला जे त्यांचे जे नगरसेवक आहे काय माजी नगराध्यक्ष आहे काय जे काय असं ते नुसतं रबर स्टॅम्प आहे नावाने आहे नामधारी नेता आहे त्यांचे प्रॉब्लेम आहे काय कुठून काय काय ते अडकलेले आहे म्हणून ते असं क्लिअर जाऊन समाजात काम करीत नाही केलं तर काही ना काही ते नवी अडचण येते मला तसं काही नाही आहे मला राजकारणाशी काय घेणं देणं न होता पण राजकारण यायचं कारण हे आहे की सतत समाज म्हणतो की तुम्ही या कारण काय मागचे काही दिवसापूर्वी आमचे जे हजरत मोहम्मद पैगंब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हा यांचे जे अपमान केलेला आहे अपशब्द वापरलेले आहे ह्याच्याबद्दल निवेदन काय जे FIR वगैरे करतात जे समाजामध्ये नेते आहे मुस्लिम समाजात ते वर्ष लेवलने त्याने आंदोलन करायला पाहिजे तिथे बसायला पाहिजे त्यांचा अधिकार आहे ते काही करीत नाही असं मला दिसते FIR पुरता आहे फक्त तुम्ही त्याचा उल्लेख केला आत्ताच की मोहम्मद पैगंबरांबद्दल पैगंबरांबद्दल जे काही उल्लेख करण्यात आला जे कोणी गिरी महाराज असतील
इथलेच बीडचे नेते त्याच पार्टीच्या किंवा मग त्याच युतीमध्ये आहेत, ते ब्रशब्द बोलत नाहीत, मात्र ते निवडणुका लढवण्याच्या तयारीमध्ये आहेत. याबद्दल काही सांगाल, समाजाला काही आवाहन करायचं आहे तुम्हाला, अशा लोकांना ओळखा, काही सांगा, असं काही म्हणता येईल का तुम्हाला? काही सांगा, त्यांचं अजून बी काम आहे की अजून बी ते जे पार्टीमध्ये आहे, वेळ गेलेली नाही, अजून आचारसंहिता लागलेली नाही, अजून मी त्यांना वेळ आहे. रामगिरी महाराज, रामगिरी किंवा ते नितेश राणेचा ते मुलगा, ते काय नितेश राणे, ते स्वतः त्याला अटक करायला जर मुस्लिम समाजाचे जेवढे नेते आहे एकत्र येऊन जर त्याने केलं, 5 मिनिटाचं काम आहे ते सुद्धा करीत नाही. ते करायची ताकद आमच्यात आहे, आम्ही करू शकतात. ते मुस्लिम समाजाचे बरेचसे नेते आहेत बीडमध्ये, आता ते निवडणूक लढवू इच्छितात. मात्र तुम्ही असं सांगितल्याप्रमाणे की जर काही समाजावर काही आपत्ती येते किंवा काही संकट येतं त्यावेळेस मात्र हे नेते घरात लपून बसतात किंवा मग पक्षाची बाजू मांडतात, पक्षाला काही दुःख पोहोचेल, आपलं काही नुकसान होईल, या सगळ्या गोष्टी बघतात, मात्र सामान्य लोकांचे काही प्रश्न ते सोडवत नाहीत. म्हणजे हे फक्त गृहित धरतात लोकांना आणि त्यासाठी तुम्ही पुढे आलेला आहेत. म्हणजे अनेक असे लोक आहेत ज्यांच्या मतांवर हे नेते पुढे गेलेले आहेत, मग त्यांना कुठं नगर सेवक व्हायचं असेल, नगराध्यक्ष व्हायचं असेल, कुणाला आमदार व्हायचं आहे, बऱ्याचशा लोकांनी मागण्या केलेल्या आहेत. आता तुमच्याकडं काय लोकांची मागणी आहे? तुम्ही जसं सांगत असा बोलत असाल सांगितलं की पब्लिक डिमांड आहे, तुम्हाला लोक काय म्हणतात आणि काय त्यांची इच्छा आहे? आता लोकांनी सगळं म्हणजे पब्लिक डिमांड म्हणजे आतापर्यंत बरेच नेते उभा राहिले विधानसभेला आपण पाहिला असाल, कुठं ना कुठं काहीतरी त्यांच्या त्यांनी काहीतरी समाजासाठी केलं आहे, पण ते गोलमोल आहे, क्लिअर भूमिका नाही त्यांची, त्याच्यामुळे समाजाचा विश्वास नाही सध्या ते लोकांवर. आता मुस्लिम समाजाचे म्हणजे मी आताच बोलत असताना अगोदर सांगितलं आणि मी तेच खरं तेच सांगितलं आहे की मुस्लिम समाज हा निर्णायक आहे आणि मुस्लिम समाज निर्णायक असल्यामुळं त्या मतांची कुठंतरी डिवायडेशन व्हावं, पॉलरायझेशन व्हावं, यासाठी अनेक मुस्लिम उमेदवार उभे केले जातात आणि त्यांचा कोणाही इतर फायदा होऊ नये अशासाठी जी आहे ती रणनीती आखली जाते. हे सगळं तुम्हाला कसं थांबवता येईल? काय तुमच्याकडे यासाठी विजन आहे का? विजन आहे ना, जर मुस्लिम समाज अजून तू काय ठरलेलंच नाही मुस्लिम समाजाला तिकीट द्यायचे का नाही द्यायचे, जर ते तिकीट देत असाल समोरची पार्टी, आता माझे तर अजून तू काही ठरलेलं नाही कोणत्या पार्टीतून लढावा का नाही लढावा म्हणून, ते त्यांचं विजन काय? आता कोणत्या हिशोबाने ते उभा राहायला लागले, अगोदर त्यांना अटक करायला पाहिजे नितेश राणेला, रामगिरीला, पुन्हा त्यांनी तिकीट मागायला पाहिजे की आम्हाला तिकीट द्या म्हणून, आम्ही हे काम करून दाखवले तिकीट करून द्या. म्हणजे थोडक्यात तुमच्या म्हणण्याचा मी असा अर्थ काढतो की तुम्ही त्या पक्षामध्ये किंवा मग त्या पक्षाच्या युतीमध्ये, महायुतीमध्ये तुम्ही आहात, महायुतीतले लोक पैगंबरांबद्दल चुकीचं बोलतात, आक्षेपारे बोलतात, तरी सुद्धा तुम्ही त्या पक्षामध्ये राहता आणि पक्षामध्ये राहून तुम्ही उमेदवारी मागताय, म्हणजे तुम्ही थेट समाजाच्या विरोधात जातायत आणि समाजाच्या विरोधात गेल्यामुळे तुम्हाला का समाजाने सहकार्य करावं असं तुम्हाला स्पष्ट म्हणायचं आहे का? स्पष्ट सांगाल. हो, स्पष्ट म्हणायचं आहे मला की त्याने आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे की तुम्ही जे पार्टीमध्ये आहे जर जात असाल, गेलेले आहे, अजून बी वेळ गेली नाही, तुम्ही मागा, ते दोघाला अटक करा आणि पुढची भूमिका तुम्ही या समोर, मी पाठीमागे येतो. हा, माझी काय इच्छा नाही आमदारकी लढायची, जर तुम्ही हे काम करून दाखवत असाल समाजाला तर मी तुमच्यासोबत आहे. म्हणजे पैगंबरांबद्दल जे काही वक्तव्य चुकीचं करण्यात आलं ते गिरी महाराज असतील, रामगिरी किंवा मग नितेश राणेंची ते मुलं असतील किंवा विविध पक्षातले लोक ते अशा प्रकारचे वक्तव्य करतात, मुस्लिमांबद्दल द्वेषपूर्ण वागणूक देतात किंवा असे वक्तव्य करतात, या सगळ्या लोकांवर कारवाई व्हावी अशी तुमची इच्छा आहे आणि त्यासाठी पाठिंबा तिथल्या युतीतल्या महायुतीतल्या लोकांनी दिला तर तुम्ही निवडणुकीतून माघार घेणार आहात असं तुमचं म्हणणं? 100% माघार घेणार. माझा हेतू ते आहे की कोणतेही संत गुरु असू द्या, कोणतेही समाजाचे, कोणीही कोणाला बोलू नये. आम्ही आहे सोफी संतांचे मानणारे लोक आहे, आम्हाला पैगंबर म्हणजे सर्व सर्व, त्याच्या पुढे काय नाही, त्यांच्या जर होत असाल तर मग आमचा जगूनच उपयोग नाही, आमचा असा इमान आहे, धर्म आहे. मग एवढे एवढे मोठे नेता आहे आणि ते काहीच म्हणत नाही, नुसतं FIR तो कोणीही माणूस जाऊन FIR करू शकतात, त्याच्या पुढे काय आहे? आता इम्तियाज जलील साहेबाची एवढी मोठी रॅली निघाली, त्यात मी 23 गाड्या दिल्या माझ्यातर्फे, तिथे जाऊन ते जाता, तिथे जाऊन फक्त कलेक्टर आणि कमिशनरला निवेदन दिले, ह्याचा अर्थ काय आहे? मुख्यमंत्री साहेब यायला पाहिजे होते, पाडव्याच्या कोणते तरी मंत्री यायला पाहिजे, कमीत कमी अब्दुल सत्तार साहेब यायला पाहिजे होते, कोणी आला नाही, ते आले परत गेले. परत जाताना आम्हाला मराठा समाजाने पाणीसुद्धा पाजलेलं नाही,
आम्ही कोणती रैली असू द्या, आम्ही पाणी पाडले, नाश्ता खाऊ घातले, पाणी सुद्धा पाडले. उलट येताना आमच्या दोन गाड्या फोडले आणि आमच्या मुलाला मारले. मग आम्ही तुमच्या सम तुमचे मुला आम्ही साथ देतो, तुम्ही का देत नाही आम्हाला? ही एक विषय पडलेला आहे. आता उद्याची विधानसभा आहे बीडची, तुम्ही सांगितलं की मला निवडणूक लढवायची, कुठल्या पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी मिळणार आहे? शरद पवारांकडे तर मागितलीच आहे, मात्र त्यांची उमेदवारी नाही मिळाली तर तुम्ही कशा कुठल्या पक्षाकडे जाणार? शरद पवारकर उमेदवारी मागितलेली नाही, प्रथम मुलाखत झालेली आहे, फक्त चर्चा झालेली. जरा शरद पवार साहेबांनी ठरविले की मुस्लिम चेहरा द्यायचे म्हणून, तर माझी तयारी आहे लढायची. आणि जर नाही त्यांनी दिली तर मग काय करणार, तुमचं काय भूमिका? नाही दिली तर मग ते संघटनेचे पदाधिकारींना चर्चा करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणचा निर्णय, कोणाला पाठिंबा द्यायचा असं, हा पाठिंबा देऊ, कोणचा निर्णय घेऊ. आता उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कसा सहभाग घेणार आहात आणि म्हणजे कुठपर्यंत वाट पाहणार आहे तुम्ही शरद पवारांची किंवा मग इतर पक्षाची? चार आठ दिवस लय झाला. म्हणजे भूमिका जाहीर करणार आहात? बिलकुल करणार आहे भूमिका जाहीर. आठ दिवसात भूमिका जाहीर करणार. कुठल्या माणसासोबत जाऊ इच्छिता, काही सांगायचं, कुठल्या एखादं नाव सांगणार तुम्ही सोबत जाणार आहेत असं? सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते सगळ्या ग्रुपच्या. आता शरद पवार साहेबांना प्रथम भेटायचे, जर त्यांची सकारात्मक चर्चा झाली तर मग ते निर्णय घेऊ. तर त्यांनी नाही म्हणले, कोणतं काही नाही जमलं आमचं काही, तर पुन्हा चर्चा करून बाकीचे कार्यकर्ते महाराष्ट्राचे पूर्ण विचार करू मग. तर हे होते जहीरभाई कादरी आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शहनशाहवली दर्गाचे जे विश्वस्त आहेत त्यांनी बोलत, मी उल्लेख केल्यामुळे त्यांनी असं सांगितलं की मी कुठला विश्वस्त वगैरे नाही, हे त्यांचं नाव नाही. मी एक भक्त म्हणून तिथल्या दर्गाचे जे आहे ते सेवा करत असतो, लोकांच्या समस्या सोडवत असतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये गेल्या 30 ते 40 वर्षांपासून बीड शहरातील, बीड तालुक्यातील, बीड जिल्ह्यातील जो मुस्लिम समाज आहे तो शोषित पीडित आहे. त्यांच्यावर होत असलेले अन्याय अत्याचार जे आहेत ते मला सहन होत नाही आणि ते सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी मी निवडणुकीच्या तोंडावर आणि निवडणुकीमध्ये येण्यासाठीची तयारी दाखवलेली आहे. शरद पवारांची भेट झालेली आहे, शरद पवारांकडून जर इच्छुक उमेदवार म्हणून त्यांची उमेदवारी जाहीर झाली तर निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे आणि जर तसं नाही झालं तर सगळ्या पक्षाच्या ग्रुपच्या जे काही त्यांची संघटना आहे त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली जाईल आणि त्यानंतर कुठल्या उमेदवाराने कोणाला पाठिंबा द्यायचा विधानसभेला हे ठरवलं जाईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. दुसरीकडं रामगिरी महाराज यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे पैगंबरांबद्दल, त्यांच्यावर जी काही कारवाई करायची होती ती कायदेशीर पद्धतीने झालेली नाही. बीड शहरामध्ये आणि बीड तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये अनेक मुस्लिम समाजाचे नेते आहेत, विशेषतः रामगिरी महाराजांना जो पक्ष जे सत्ताधारी लोक सपोर्ट करतात त्याच पक्षामध्ये ते मित्रपक्ष किंवा मग त्याच पक्षामध्ये असणारे लोक मुस्लिम समाजाचे नेतेसुद्धा आहेत, त्यांनीसुद्धा अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही. त्यांनी भूमिका जाहीर करावी आणि जर त्यांनी भूमिका जाहीर केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या विरोधामध्ये एखादं आंदोलन किंवा मग एखादी भूमिका जाहीर केली जाऊ शकते असंही इथं जहीर कादरी यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे बीड शहरातील, बीड तालुक्यातील, बीड जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या नेत्यांबद्दल जे आहे किंवा मग त्यांच्याबद्दलची भूमिका वेगळ्या प्रमाणे निर्माण होऊ शकते आणि जे कोणी इच्छुक निवडणूक लढवण्यासाठी मुस्लिम समाजाचे नेते आहेत त्यांच्या पाठीमागं येणाऱ्या काळामध्ये बीड विधानसभेमधला मुस्लिम समाज उभा राहणार का, हा आता मोठ्या प्रमाणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. कारण जहीर कादरी यांच्या म्हणण्यानंतर तिकडे बोट दाखवतील, तिकडे हजारो मतदान जे आहे ते जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुस्लिम समाजाच्या नेत्यांसाठी हा सगळ्यात मोठा प्रश्न असेल की जहीर कादरी यांच्या भूमिकेकडे लक्ष सगळ्यांचं लागलेलं असेल आणि रामगिरी महाराज यांच्याबद्दल काय नेमकी भूमिका घ्यायची हे सगळ्या नेत्यांपुढे, मुस्लिम समाजाच्या नेत्यांपुढे मोठा प्रश्न असणार आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज.